नमस्कार मित्रांनो, तुम्हाला मी म्हणलं होतं दुपारनं एक आपला व्हिडिओ येईल, तर बर्थडे प्रियंकाचा करायचा की नाही हे फायनल सांगण्यासाठी तुम्हाला आजचा ब्लॉग आहे. आणि फायनल मी सांगतो की प्रियंकाचा बर्थडे हा आपण कॅन्सल केलेला आहे. एखाद्याचं जर आपण बर्थडे कॅन्सल केल्यानंतर माणूस हसल का मला सांग. ही हसती या दुःख व्हाय पाहिजेत ना, पण या हसण्याच्या पाठीमागचं कारण सांगतो, बर्थडे पण होणार आहे. आता तुम्ही म्हणता स्वभाव बर्थडे नाही पण म्हणताय, करायचा पण म्हणताय, दोन प्रकार आहेत मित्रांनो. सांगतो कसा करणार आहे कसा नाही करणार, तर ऐका. हिच्या भावाला कॉल केलता मी, तर तुम्हाला माहित आहे एक्स वाय झेड काय झालं पाठीमागचं, तर त्या गोष्टी जे रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना माहीत आहे नक्की घरामध्ये काय झालतं. शर्ट्यावरून झालतं, दोन शर्ट ह्याच्याकडून जळले होते, त्याबद्दल हिचा भाऊ मला काय म्हणला होता, भरून देतो म्हणला होता, त्याबद्दल मी एक ब्लॉग बनवला. त्यावरती त्या संघ माझं बोलणं झाल्यानंतर त्याचा कॉल आला, पण त्यावरती तो काय म्हणला हे मी तुम्हाला सांगणार होतो पण सांगितलं नाही, ते आत्ता सांगतोय. तर प्रियंकाचा बड्डे उद्याच्याला आहे, तर हिचा भाऊ म्हणला जळलेले दोन शर्ट पण आणि केक पण घेऊन मी येतो आणि माझ्या दिदीचा बर्थडे बनवतो. मस्त मस्त भाऊ, चांगलं आहे ना, दाजीचा खर्च वाचतोय कुठतरी. बघू आता, वाट बघतोय मी तुझ्या केकची आणि तुझ्या त्या दोन शर्टाची. शर्टापेक्षा तुझ्या बहिणीला साडी आण, तिचा बर्थडे चांगलं होईल. तर मित्रांनो, असं ठरलेलं आहे की उद्याच्याला कुणीही म्हणजे जवळची बर्थडेला कुणी येऊ पण नका, कारण की उद्याचं मी अगदी मनापासून सांगतो एकदम रिलॅक्स माणूस आहे मी, कसलं टेन्शन घेणार नाही, धावपळ नाही, पळापळी नाही, आणि कुठं बिर्याणी करायची, सुरानी करायची, कुठं केक फिक काय सुद्धा नाही मित्रांनो. फक्त माझ्या बायकोला 12 वाजल्या की एक शुभेच्छा दिन एक पोस्टर टाकेन, त्या पोस्टर माध्यमातून तुमच्या भरपूर शुभेच्छा येऊ द्या, भरपूर प्रेम दाखवा, तेच त्यातच आम्ही सुखी समाधानी. बाकीचं नाहीतर ताईची जिंतीवरून, ताईला पण सांगतो ताये आहे प्रियंकाचा बड्डे मी करणार नाही, दाजी मी प्रियंकाचा बड्डे करणार नाही. खाल्ल्या पण घरी आई वडिलांना सांगतो, व्हिडिओच्या माध्यमातून निरोप देतोय आणि पूजेला सांगतोय प्रियंकाचा बर्थडे मी उद्या करणार नाही आणि मी कुठलाही त्यात मध्ये इंटरेस्ट घेणार नाही. आता तुम्ही म्हणता तिचा भाऊ येणार आहे केक घेऊन कपडे घेऊन, मग ह्यांना तुम्ही का अडवता संभव. मित्रांनो, बोलत तर कुणी पण बोलणारे बरीच बघितली मी, आपण करून दाखवणार मला कौचिक एखादं दिसत. आता ती परवा दिवशीच माझं दोन शर्ट जळलेलं घेऊन येणार होता, आता दुसरा तिसरा दिवस आहे, मी शर्टच काढलं नाही अंगावर, म्हटलं आता काल तर ही शर्टच काढलं नाही, घातलाच नव्हता, हिडो पुरता मी घालतोय उघडा बसतोय, म्हटलं आज येईन शर्ट उद्या येईन, पण ती काय येई नाही. म्हणून आता उद्याची पण मला गॅरंटी वाटत नाही की बाबा ती ड्रेस आणि तुम्हाला सांगतो केक घेऊन येईल, वाटत बघा नका, मला त्याचा पण केक नाही पाहिजे, तुमचा पण नाही, मला बर्थडेच कोणाचा नाही करून दे, काय गरज आहे त्याला तरी बोलायची. ती काय म्हणला फोनवरती की मी दोन शर्ट पण दिदीला केक पण आणून बर्थडे बनवतो, मग परत मला तोंडावर पडल्यावर नको व्हायला की परत त्याला ताईची दाजायची पूजायची काय फॅन यायची. हे तर आज आपला डीओपी कॅमेरावाला आणि विराज सुद्धा बाहेर फोटोशूटसाठी गेलेले, दोन दिवस येत नाहीत, मला जाताना म्हणले सकाळताना सोमा भाऊ सोमा सर मास्तर जाऊ का बघा, म्हणलं बिंदास जावा रे बिंदास जावा, म्हणलं काय कॉन्फिन करू नका, म्हणलं जावा या तुमची कामं करून दोन दिवस राहा तीन दिवस राहा, बड्डे नाही लागा भाऊ म्हणलं करणार जावा तुम्ही. तेव्हा ती दोघं जण आता शिकून गेलेले पुण्याला, गेले आम्ही दोघंच इथं फॅमिली. तर बर्थडे काय करणार नाही ताई, पूजा आई मम्मी पप्पा, हां तुम्ही फोन करा, शुभेच्छा द्या,
काय बोलाय ती बोला, पण मी काय कुठलं परिमान नका, मी गेली दारा सोमभावनी पंक्चर केला नाही, सोमाने गेल्या वर्षी सारखं बिर्याणी घातली नाही, मी इथनं 2 दिवस उपाशी गेली, असं काय नकोय. ही झाला मी बड्डे नाही केलेलं कारण, आता बड्डे करणार ही सांगतो तुम्हाला कसा. बघा आता तिचा भाव आला कारण मला काय वाटत नाही ती येईन म्हणून. हा ती आल्यानंतर मी पण सहभागी होणार त्यामध्ये, आनंद आहे मला. बसवणार, केक कापणार मस्त बघे काय आनंद. ती माझ्यासाठी एवढंसं जरी आणलं तरी माझ्यासाठी ताजमहला जोग एवढं मोठं आहे. पण त्यांनी शब्द दिलाय की बाबा मी केक घेऊन येतो आणि ड्रेस पण घेऊन येतो म्हणून आपली माघार. दुसरी गोष्ट अशी, तसं तुम्हाला माहीत आहे तुम्ही म्हणजे बायको प्रेम नाही. प्रत्येक गोष्टी मित्रांनो सिद्ध करून दाखवणं म्हणजे खरं प्रेम नसतं. या मेजर आणि मिलिटरीवाल्याची मिसेस ही वर्षातून एकदा भेटतात, पण त्यांचं एवढं अतूट नातं असतं की तिथं तोड नाही मित्रांनो. उठता बसता एका एका श्वासामध्ये तुम्हाला सांगतो ती नातं खेळत असते, आठवण असते. तसं की बाबा काय गोष्टीचं सिद्ध पुरावं करावं असं काय नियम नसतं. प्रेम केलं आणि मया लावली तर हेतून करा, असावं दिखावामध्ये फरक आहे. दिखवा नकोय असावा पाहिजेत हेतून. तर मी शुभेच्छा दिल्या त्यातच तिचं समाधान होईल, पोट भरण. आणि माझ्या हौसेसाठी तुम्हाला माहीत आहे मी काय करू शकतो. गेल्या वर्षी प्रियंकाचा माझ्या बायकोचा बड्डे मी भांडून केला होता, अख्ख्या घरादाराला माहीत आहे, फॅमिलीला माहीत आहे. माझ्या बायकोचा बड्डे तुम्हाला माहिती आहे, भाऊ म्हणला होता की आता आमदार बोलून तिचा बड्डे करा, आमदार मंत्री बोलो. अरे कशाला आमदार मंत्री बाबा, तू आला म्हणजेच मला पंतप्रधान आल्यावनी जमा आहे, तूच फक्त ये उपस्थित राहा. आणि मस्त बाई डी जे लावला होता चतुर गॅरेजवाले भाऊला, ही ती आली होती, डान्स ठेवला होता, बेराणी केली ती, 4-5 केक होते, पाऊल घरात नव्हतं, एवढ्या भेट वस्तू आलत्या, मोठा बड्डे केलता. आणि तिची 5 नोव्हेंबर तारीख होती आणि बड्डे केलता कधी माहिती आहे मित्रांनो, 15 नोव्हेंबरला, 10 दिवसांनी. 10 दिवस भांडत होतो मी बायकोसाठी की बड्डे माझ्या बायकोच्या बड्डेला का आली नाही ती सांगून. पण मी एकट्यानं रातचं जाऊन दुर्गा बारकी होती डिलिव्हरीला, ही ज्या गावी होती माहेरी, रातचं इथनं 11 वाजता मी विराज गेलतो केक कपडे साडी ड्रेस घेऊन खाऊ घेऊन. आणि रातचं 12 वाजता केक कापला, पण कोण आलं नाही त्या दिवशी म्हणून मी भांडलो होतो. यायचं नव्हतं तर आश्वासन द्यायची नसत्यात. आणि नंतर इकडं आल्यानंतर नाही ताई आली, दाजी आली, कोणच आलं नव्हतं, म्हणून मला राग आला. प्रेम असल्याशिवाय राग येत नाही, थोडेफार रागवल्याशिवाय पण प्रेम वाढत नाही असं म्हणतात. पण तुम्हाला सांगतो इथं आल्यानंतर मोठा बड्डे केलता, ह्या पण वर्षी करायचा होता नियोजन समजलं होतं, पण मला पण बघायचंच आहे, जिद्दीला लागायचं आहे, बघायचं की हे जा भाऊ किती वाजता केक घेऊन येतो उद्याच्याला. उद्या आहे 5 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबर, 5 नोव्हेंबरला बड्डे, 4 वाजेपर्यंत वाट बघतो. आल्यानंतर करूया बड्डे. आणि आता तुम्ही माणसान बड्डे करणार तुम्ही. मी दुसऱ्या दिवशी तारीख दिली हिला, मी दुसऱ्या दिवशी हिचा बड्डे बनला, तिच्या बड्डे दिवशी शुभेच्छा ना. दुसऱ्या दिवशी मी कसा बड्डे करतोय, कोण कोण येत आहे ती बघा. शेवटी नवरा ती नवराच असतोय माहेरी गेल्यानंतर. अहो स्त्री जातीचं तुम्हाला सांगतो, दाखल्यातलं शाळेच्या दाखल्यावरचं, बापसुद्धा कटला जातो, अण्णावसुद्धा कटलं जातं सरनेम, फक्त नाव हे जर राहतं ते पण कटलं जातं. नवरा बायकोला प्रेम आणि पिल्लू म्हणतो, ते नाव पण कटलं जातं. प्रियंका सोमनाथ वाघमारे समजत विषय एक कट. मग तिथं तुम्हाला सांगतो ही परंपरा आलेली, मला पण त्यातनं जायचंय. माझी पण पोरगी राधू दुर्गा ही सुद्धा माझं नाव आडनाव सोडून दुसऱ्या ह्याच्यात जाणार. ती एक साखळी आहे मित्रांनो. तर
ह्या काय गोष्टी असतात परपंचातल्या संसारातल्या, त्यामध्ये नवरा बायकोचं अतूट नातं असतं. मला त्यावरती एक व्हिडिओज बनवायचा, मला बऱ्याच कमेंट आले ते, आणि एक दोन लेडीजनी सुद्धा कॉल केले, सोमभाऊ अक्षरशः आज आमचं काय हालत आम्हाला माहीत आहे, आमचा नवरा बाहेर अफेअर करतोय, कोण कोण सुशिक्षित घरातलं असलं सर वकील आहे तरी बाहेर लपडन बायकोला सोडून दिले, लेकरा बाळा कशी विचारे जगती, लेकरा बाळा घेऊन कशी रडते, त्या बिचारे लेकरांनी काय त्यात त्याची काय चुकी असते, काय त्याने वाईट केलेलं असतं, त्याला वाटतं का बापाने लपड म्हणजे काय, अजून त्याची दुनिया पण बघितली नसते चिमण्याने, पण तोपर्यंत त्यांच्या नशिबाला भोगा येतं. अक्षरशः माझ्यासंग बोलताना ती लेडीज रडली, म्हणली माझी स्टोरी सांगते तुम्ही एक व्हिडिओ बनवाच, तर त्यावरती सुद्धा एक मी व्हिडिओ बनवणार आहे खास त्या ताईसाठी. बऱ्याच आल्या काय काय बायका बघा, नवरा असून पण नसल्यासारखं, किती पैसा पाणी पण परपंचा सुख नाही. लांब लांबच्या स्टेपचा विचार करतात, जीवनामध्ये सुख असून पण सुख घेता येत नाही, अशा पण काय गोष्टीत स्त्रियांचे प्रॉब्लेम कशा जाते, कोणकोण स्त्रिया नवऱ्यांना सोडून आईबापा पैसे राहतात, त्यावरती मात कसा करायचा, त्यावरती एवढं बनवायचा मला टाईमच भेटत नाही, बनवीन लवकरच. तर एवढंच सांगायचं होतं की उद्या चला आपण बघूया, आता संध्याची आतुरता लागली असून उद्याच्याला हिजा भाऊ किती वाजता काय घेऊन येतोय, मी काय ते या बसलो नाही किंवा त्यांनीच यावं, पण एक जिद्द आहे ती म्हणलाय तर तशी पुरी करून दाखव, जसं सोमभाऊ बोलतो तसं करून दाखव. तर मी पण म्हटलं चला असू द्या, त्यानं आता तिचं काय म्हणणं हे म्हणते मला कोणाचंच काय नको, मला बड्डेच नाही त्याला सांगणार, येऊ नको त्याचा पेपर चालू काय बड्डे काय करा मग पेपर चालू आहेत तो सांगणार येऊ नको. तर मग आपण एवढं बोलायचंच नसतं, मी दिदीचा बड्डे बनवतो केक घेऊन येतो, शर्ट मी देतो भरपाई, बघूया मी तर काय करणार नाही, मग आता होगे युट्यूब फॅमिली सांगितलं फक्त शुभेच्छा. काय करू तुम्ही काय करणार ते करणार बड्डे, तसं पण मित्रांनो लेकरा बाळांचं दुर्गा झालं, ओमचं राधूचं बड्डे करतो आम्ही मोठं करतो, आणि आमची ॲनिव्हर्सरी मोठी जोरात होती, त्यातच काय वर्षात तुम्हाला सांगतो ही पाच आणि ती एक सहा बड्डे करतो काय, असं पण आमचं काय एवढं मोठं नसतं, तरी पण चलत राहतं तुमचे आशीर्वाद आणि तुमचं प्रेम, शुभेच्छा चालवत राहत्यात, कोण कोण फॅन 15 दिवस केक कापलं जातात रोज कोण ना कोण येतात. चला कोणाची इच्छा असेल उद्याच्याला यायचं केक कापून जायचं, त्यामध्ये मी सहभागी आनंदी मी कधीच नाही म्हणणार, पण मी खास करून वाट बघतोय मी होण्याची. तर चला वाट बघूया किती वाजता मेहून येतोय, काय घेऊन येतोय आणि कसा बड्डे होतोय, वेळेला म्हणतोय मित्रांनो. ठीक आहे दारूगड, चला बाय. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की कमेंट करून सांगा, आता हिमंती फोन करून सांगते त्याला येऊ नको म्हणून, मग राहिलं काय आमचं एवढं ब्लॉग बनवलेलं नाही, ती ब्लॉग बघून येणार मित्र येतोय नाही बघा मग.